Yeah.
सुनील जी महाराज आहेत, त्यांना मी पाहिलं होतं पण मला कोणाची माहिती नाही. कविने घेतलेली बाबा असतील. सर्वांना धन्यवाद देते आणि एकदा भगवंताला वंदन करून आपण अभंगाचं चिंतन पाळण्याचा प्रयत्न करणार आहोत. वक्रतुंड महा जगद्गुरु तुकोबारायांनी आपलं अखंड जीवन
लोक आपल्याला पंढरपूरच्या दिशेने जास्त जाताना दिसतात की दुसऱ्या दिशेने जास्त जाताना दिसतात? आता आमच्या इकडचे तुमच्या इकडच्या पंढरपूरच्या दिशेने जातात, तो भाग सोडून द्या, माझं बोलणं लक्ष देत आहे तुमच्या। लोक जास्त पंढरपूरच्या दिशेने जातात की दुसऱ्या दिशेने जातात? पंढरपूरच्या दिशेने जातात का? नाही, पंढरपूरला लोक जात नाही। समजा पायी वारी येऊ द्या, त्यांचं काहीही कारण नाही, परंतु परमार्थासाठी त्यांच्याकडे वेळ नाही। आणि कारण काय असतात माहितीये का? माझी बायको आजारी आहे किंवा नांगर पाहिली किंवा मुलगी आहे का, असे काहीही कारण सोडून ते घरीच राहतात, परंतु पंढरपूरच्या पायी वारीला सुद्धा जात नाहीत। परंतु जी परमार्थिक माणसं आहेत ना, त्यांचं जीवन बघा, त्यांना आणि तुमचं धन मान पैसा पण हे काहीही नको असतं त्यांना, आणि त्यांना फक्त आणि फक्त पंढरीचा टकळा लागलेला असतो। संपत्ती सोहळा लावून दे
जीवनामध्ये जर काही करायचं असेल तर परमार्थाने आकाशाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. पण तुम्ही म्हणताय परमार्थ म्हणजे तरी काय, तर परमार्थ म्हणजे ज्या साधनाने परमार्थ श्रेष्ठ फळाची प्राप्ती होते त्याची कृती म्हणजेच परमार्थ होय. विठ्ठल Oh,
मध्येच आहे, दुसरीकडे कुठेही नाही। पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती। तुम्ही कधी ऐकलं कोंबडीने सप्तामध्ये कोंगत घातली? ऐकलं का कधी? ऐकलं नाही। बकरी कीर्तनाळी बसली, ऐकलं का? नाही। दोन खिलारी बैलांची जोडी कीर्तनासाठी उपस्थित होती, ऐकलं नाही। पशुकाय पाप पुण्य जाणत्यांना हे काही समजत नाही। विचार करण्याची शक्ती, विचार करण्याची ताकद ही फक्त आणि फक्त मनुष्य जन्मामध्येच आहे। आपण जर विचार केला तर पहिला फायदा असा होतो, जो विचार करतो त्याच्या पदरात लाभ ही उमटतो। दुसरा फायदा असा होतो, जो चांगला विचार करतो त्याची प्रपंचातून मुक्तता होते। तिसरा फायदा असा होतो, जो चांगला विचार करतो त्याची अहंकारातून मुक्तता होते। चौथा फायदा असा होतो, जो चांगला विचार करतो त्याची मायेतून मुक्तता होते। आणि पाचवा फायदा असा होतो, जो चांगला विचार करतो त्याला मृत्यूच्या दारातून सुद्धा मागे येता येते। हे मी विस्ताराने सांगते।
कारण अशाच
Oh,
विचारी, तिसरा है निरर्थक विचारी, चौथा है अनर्थक विचारी,
जीवन म्हणा की शाळेत तुम्ही शाळेत
तो मतलब रोज चाल आज उठे टाकिन उद्या टाकिन आज उठे टाकिन उद्या टाकिन
तुम्हाला मी हातवरती गाय सांगितलं
Oh,
अतिशय सुंदर यांची साथ संगत लाभली। माझे वडील आदरणीय रामदेव महाराज मुखेकर हरिभक्ती परायण अक्षयदादा गर्जे नेहमीच मला अक्षयदादाची साथ असते। आमच्या विनंतीला मानदंती इथे आलेले आहे सगळे गायनाचार्य गुणीजन मंडळी आहे। ताळकरी बाबा असतील हरिभक्ती परायण योगेश महाराज शिंदे मृदंग बाबर महाराज ज्यांनी अतिशय सुंदर हार्मोनियमची साथ दिली त्यांना सुद्धा धन्यवाद देते। विनयकर बाबा असतील सिस्टम वाला दादांनी सुद्धा अतिशय सुंदर सिस्टम लावलेली आहे आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद कारण तुम्ही नसते श्रोते म्हणले नसते आम्ही काय केलं असतं तुम्हा सर्वांना धन्यवाद। ज्ञानेश्वर महाबुली सन्माननीय दत्तात्रय शिवराम द्रुपदी